त्यातली गुंफण कशी असते बाई, त्या मुलांचे एक एक चित्र पाहत होते ना, तर मला माझच प्रतिबिंब त्यात दिसत होत. पण नुसतं प्रेमाने पोटाची खळगी नाही भरत. खरे, खरंच प्रेम कसं असत? कधीतरी वाटत प्रेम असं तर नसत जसं काळ्या कभिन्न खडकावर समुद्र लाटांनी जोरात येऊन आदळावं. ए ताई, ताई, ए ताई, ताई, कुठे आहेस तू? ए ताई, अगं ये ना लवकर. ताई, काय हो पण देत नाही. ताई, 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 इथे आहे मी. काय सकाळी सकाळी माझ्या नावाचा गजर चालवलाय? गजर सकाळी सकाळी किती वाजलेत माहितीये का? 10. आपल्याकडे 5 वाजता गजर होतो. बर, आय एम सॉरी. हो, कशाबद्दल? नाही, तू काल मला अथर्व शीर्षक पठणाला याला सांगितलेलंस तेव्हा मी तुझ्याशी खोट बोल, मी तुला म्हणजे खोटच सांगितलं की माझं काम होत खूप महत्वाचं. मला तेव्हाच कळलं होत. हो, तुझं काम होत. काम मला काय माहित नाही का? तू देवाची कधी प्रार्थना तरी करतो का? कशाला करायचं अर्थर्व शीर्षकाचं पठण बिठण? नाही का करेक्ट आहे? मी कुठे देवाला बघितलंय? हा, पण मी एका देवीला दररोज बघतो. करेक्ट आहे, माझ्या देवीसाठी एक छोटासा प्रसाद आहे माझ्याकडे. प्रसाद उघडून बघा, कळेल तुम्हाला. मोदक केले काय रे? काल काय स्पेशल मोदक करायला? म्हणजे ताई काय ना, म्हंटल तर स्पेशल आहे, म्हंटल तर स्पेशल नाहीये. हा म्हणजे काल बघ संकष्टी होती, म्हणजे काल संकष्टी होती नाही का? मग संकष्टी होती ना काल, आणि काल संकष्टी होती म्हणून मोदक केले मी काल. हा, म्हणजे काल संकष्टी होती ते मला कळ. पण संकष्टी बद्दल काय बोलायचं होत ते मात्र कळलं नाही.
मी काल प्रतिभाला आपल्या घरी बोलवलेलं तुला न सांगता. म्हणजे मी तसं प्रॉमिस केलेलं ग, प्रॉमिस केलं म्हणून मी तिला बोलवलं. काय प्रॉमिस केलं होत? हो इन्व्हाइट केलं. मला काही लिंकच लागत नाही. हा मला समजेल असं. म्हणजे मी काल घरी नव्हतीस ना, तर प्रतिभाला आपल्या घरी इन्व्हाइट केलं. मी तसं तिला प्रॉमिस केलं होतं की माझ्या नोकरीचा ज्या दिवशी पहिला दिवस असेल ना त्या दिवशी मी तिला ट्रीट देईन. पण मी तिला हॉटेलमध्ये घेऊन गेलो नाही. म्हटलं हॉटेलमध्ये कशाला घेऊन जावं, इकडे इकडे आपल्या घरीच तिला कॅन्डल लाईट डिनरची ट्रीट दिली मी. हो आणि खाण्याचे पदार्थ मीच बनवलेले, बदामाचा शिरा आणि मोदक हा मेनू होता. हे मोदक तुला दिलेत? मोदक तुला दिलेत ना, टेस्ट करून बघ. आणि बदामाचा शिरा आहे फ्रीज मध्ये, तो पण खाऊन बघ. मी बघ. सॉरी मला सांग, नोकरीच्या पहिल्या दिवशी आपल्या बहिणीला ट्रीट न देता मैत्रिणीला ट्रीट देतोस काय? बदमाश कुठला? मी आपल्या तिथे मुलांबरोबर पठण करत बसली अथर्व शीर्षाच आणि तू इकडे काय? काल मला प्रेम म्हणजे काय असत ते खरं कळलं. म्हणजे प्रतिभा हो म्हणाली? नाही ग, आणि मीही तिला विचारलं नाही, ठरवलंय. आता मी ठरवलं की ती जोपर्यंत समोरून काही बोलत नाही तोपर्यंत विचारायचा. पण काल तिने मला कवितेमध्ये प्रेमाची व्याख्या जरूर सांगितली. खरंच प्रेम किती सुंदर असत, आई मुलावर करते ते. एक बाप आपल्या मुलांसाठी करतो. एका बहिणीचं त्याच्या भावावरती असलेलं प्रेम. बहिणीचं नातं असं असत जसं कोळ्याने विणलेलं जाळं असत. प्रत्येक धागा विणता विणता आपलं नातं घट्ट करत जात. आणि नातं घट्ट करता करता आपल्यातच गुरफटत जात. प्रेम हे असं असतं. त्या बहिणीचं त्याच्या भावावरच सुंदर असत. आणि मीही तसा भाग्यवानच आहे कारण मला माझी अशी अशी ताई मिळाली आहे. मी पण भाग्यवान आहे नाही का? मोदक नक्की खाऊन बघ. मोदक खाते आणि शिराही खाते. मीच करते गरम आणि खाते. बारा वाजता ट्रक जळगावला घेऊन जायचं होत. सगुणे, हे सगुणे, हे सगुणे, हिच ना हिच्यामुळे सगळं उशीरच होणार बघ. अगं सगुणे काय?
तुझं नेहमीच आहे बघ. रात्री मजा आली पण मला बघ जायला उशीर होतय. हा अशी काय बघतेस ग तू माझ्या नादात? म्हणजे काय हो नान कोणी लावला? तुम्हीच नाव? तुम्ही असं कोण बोलता? पण सगुणे 12 वाजता मला ट्रक घेऊन जायचं होत आणि जो नेहमीच आहे उशीरच होत. हसायला काय झालं? अहो हसू नाही तर काय करू? तुमच्या सगळ्या चेहऱ्यावर हे लाल डाग पडलेत. लोक काय म्हणतील माहितीये? हिम्मत माशीचे डाग कुणी पाडलेत? तुझ काय ते ऐक. ए सगुने सगुने हॅलो सगुने कोण विलास? आणि काय काम आहे? हा नंबर कोणाचा आहे? आता काय सांगावं तुला सगुने, काल रात्रीला इप्रीतच घडलंय बघ. अग आम्ही रात्रीला चाललो ना तर प्रचंड धूळ आलंय बघ अंगावर. म्हणजे काय म्हणजे अग समोरून एक ट्रक आला आणि त्या ट्रक ड्रायव्हर ना घातला ना ट्रक आमच्या गाडीवर. काय सगुने तुला सांगतो एस ट्रक ड्रायव्हर आहे ना समदेच्या समदे हरामखोर असतात बघ. नाही नाही समदे ट्रक ड्रायव्हर हरामखोर नसतात, काही चांगले बी असतात. कोण आहे ग? हळू बोला. विलास आहे. आहा बोला. सगुने कोण आहेत का आजूबाजूला? नाही नाही कोण नाही बोला ना. नाही असंच विचारलं. सगुने देवानच वाचवलं बघ मला. म्हणजे अग एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, डरावं तर जागीच गचकला म्हणे सगुने. आता जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे दवाखाना होता म्हणून बरं झालं. आमच्यावर लगेच उपचार झाले आणि सकाळी डॉक्टर म्हणाले ना मला सकाळी तुम्ही 10-12 तास बेशुद्ध होता म्हणून. अग अंगाला पट्ट्या या ऐग हाताला पट्ट्या समद अंग दुखाया लागलंय बघ सगुने. मबिले अंग दुखतय. नाही नाही मला एक सांग तुझ्या मोबाईल ला काय झालं? अग मोबाईल हरवला ना माझा. नशिबान तुमचे नंबर होते डायरेक्ट, मग डॉक्टरांचा मोबाईल घेतला आणि लावला तुम्हाला फोन. बर बर आता तुम्ही कुठे आहात? मी येऊ का तिकडं? तू कुठे जाते आता? अहो असं म्हणावं लागत. मी थोडी तुम्हाला सोडून जाणार आहे. तुम्ही जवळ असल्यावर जाईल का कुठे मी? ए सगुने असं काय झालं का? ते काय ना बोक्याने उड्या मारल्यात, लय गुदगुल्ला झाल्या म्हणून हसायला आला. बर बर ठेवतो मी आता फोन.
अगं डॉक्टरांचा मोबाईल आहे, उगीच बिल वाढायचं त्यांचं. आणि हो, आकाशने बी फोन करायचं आहे, काय जित असेल बिचारी. आणि हो, पोरींवर लक्ष आहे ना तुझं? हा, चांगली काळजी घेते पोरींची. कुठं आहेत त्या? त्या एकदम मस्त. हा, आणि कुणाचा नंबर? अक्का, हॅलो, कोण? ए अक्का, इलाज बोलतोय. इलाज, इलाज. अरे विलास, अरे कुठे आहेस तू? काल पासून तुझी वाट बघते, पण तुझा पत्ता नाहीये. काय फोन तर करायला पाहिजे. कुठे आहेस, काय आहेस, केव्हा येणार आहेस, काहीच नाही का? अरे अरे हो, पण काल पासून तू फोन सुद्धा केला नाहीस. कुठे आहेस तू? काय तुझा विंधळपणा रे? असा लहानपणापासून तू असाच आहे. आणि हा कुणाचा नंबर आहे? कुणाच्या नंबर वरून फोन करतोस? अक्का अक्का अक्का, आधी तुझी पंजाब मेल थांब. बर, चालली ती धाड 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 धाड. अग आधी माझ काय ऐकशील का अक्का? हा. अग आधी एक प्रश्न विचार, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून ऐकून घे ना. बोल बोल. ऐक अक्का, काल माझा ऍक्सिडेंट. अरे देवा, ऍक्सिडेंट! अरे असा कसा झाला रे ऍक्सिडेंट? कुठे झाला, कशाला झाला ऍक्सिडेंट, का झाला? अग अक्का, अरे देवा देवा, कशाला झाला आणि कधी झाला हे जर मला आधी ठाव असत तर मी ऍक्सिडेंट होऊ दिला असता का अक्का? अरे बा, कुठे लागलं बिगलं नाही ना तुला? हा अक्का, तसं काही विशेष नाही, पण हा देवाच्या कृपेनं वाचलो बघा अक्का. बरं झालं रे देवा. आणि म्हणूनच ना काल रात्रीला मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही. तर आता अक्का. अरे हॅलो. ए अक्का. हॅलो. अरे विलास. अक्का अक्का. अरे बोल ना, काय झालं याला? हॅलो हॅलो, आयला कटला वाटत. खिच्या मायला रेंजच नाही. काय ग, कुणाशी एवढं बोलत होतीस? अहो विलासचा फोन होता, पण बोलता बोलता कट झाला. काय डॉक्टर, कुठं जंगलात जंगवा का ना बांधलाय तुम्ही? तिच्या मायला रेंजच नाही. काय झालं मग, येणार आहेत की नाही तुमचे भाऊ? नाही म्हणजे कालपासून एवढं 5-5 किलो सगळं आणून ठेवलंय, अन्न शिजवून ठेवलंय. आम्ही नॉनव्हेज खात नाही ना, मग करणार काय त्याच? शाकाहारी असतं तर निदान देवळात तरी अन्नछत्र उघडलं असतं, पण ते पण नाही करतायत. मग आता काय करणार, कोणाला खायला घालणार? हा गरीबाना का कुत्र्याना? कुठली गोष्ट करताना विचार म्हणून करायचा नाही. आता काय झालं गळा काढायला? अरे मी काय खोटं बोलतोय का? काय सांगू, बरोबर आहे तुमचं. हा आमचंच नाणं खोटं, त्यात तुम्हाला काय म्हणायचं? एवढं भडाभडा बोललात, पण विचारलात का विलास कसा आहे, काय आहे, काय झालंय? काहीच नाही विचारलं. अरे त्यात काय विचारायचं, नेहमीच आहे की ते येतो म्हणून सांगायचं आणि ऐन वेळेला टांग मारायची. हा टांग मारायची. काय तुम्ही ऍक्सिडेंट मध्ये त्याची टांग
दात तुटली. ऍक्सिडेंट? कधी झाला? आणि तुम्हाला हे आत्ता सांगतेस? मला पण आताच कळलं ना त्याने. माणसाने किती बेजबाबदार असावा ना ते यांच्याकडून शिकाव. बोला बोला बोला, तुम्ही आम्हालाच बोलणार. अहो त्याने दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला. आता एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये फोनचा चक्का चूर झाला असेल, फोन हरवला असेल, याच काही नाही. अहो आता तू ऍक्सिडेंटची सगळी रनिंग कॉमेंट्री सांगत होता. बर, तेवढ्यात फोन कट झाला. मी तर एवढंच ऐकलं कि देवाच्या कृपेने मी चांगला आहे, सुरक्षित आहे. देव अशा लोकांवर बरी कृपा करतो. काय म्हणाला? नाही, मी म्हणत होतो देवानं खरोखरच चांगली कृपा केली. म्हणजे काल नाही तर नाही, निदान आज उद्यापर्यंत तुझा भाऊ येईल घरी आपल्या. हो की नाही? हो येईल, येईल माझा भाऊ. अहो माझा भाऊ घरी परत आल्यावर त्याने सांगितलेली रक्कम तयार ठेवाल ना? द्याल ना पैसे. अहो द्याल ना पैसे. जसं माणसाचं मन असतं ना तसेच भाव त्याच्या शब्दात उतरत. जो माणूस कलाकार असतो ना तो थोडासा मनस्वी असतो, पण जी कुठली गोष्ट करायची म्हटली ना की त्यात प्रावीण्य कसं मिळेल यासाठी सुद्धा तो प्रयत्नशील असतो. अरे मी कुणी परका नाहीये. तुम्ही परके आहात की आपले आहात हे जेव्हा तुम्ही मला इथे का बोलवले याची कारण स्पष्ट करा तेव्हा आपण ठरवू. कळलं? त्याच वेळेचा ऍक्सिडेंट मध्ये गेला असताना तर लय बरं झालं असतं. अहो ही मरणाऱ्यातली जात नाही.